रिलेटेड क्वेश्चन होता तो होतो, सो त्याच्यामागे नका लागू ते, हे स्टॅटिक आहे सगळं, याच्याबाहेर काही क्वेश्चन्स येत नाही. आले पण मी सांगतो की 10 ते 15 क्वेश्चन कोर करंटचे, ते पण आजकाल कोणी विचारत नाही. आले तर नाही जरी काही केलं तरी त्यातले 5 क्वेश्चन तर आपल्याला येऊनच जातात. मग 10 क्वेश्चनसाठीचा तो कॉस्ट बेनिफिट रेशो पण बघा ना, ते अननेसेसरी सोर्सेस काही बदलू नका. बाकी मग करंट काही लोड घ्यायची गरज नाही त्याचं. ते तुम्ही PT वगैरे पण जे वाचतायत ना, तो त्याच्यात थोडंसं वर्ड ऑफ कॉशन आहे माझ्याकडनं की खूप सिलेक्टिव्ह रिडिंग गरजेची आहे त्याची. म्हणजे इफ यू आर ट्राईंग टू रीड इट फ्रॉम पेज 1 टू पेज एन्थ, तो डेफिनेटली त्याचा बॅकफायर करणार आहे ते PT तुम्हाला. PT वाचाच, वाईट आहे ते असं नाही किंवा चांगलं आहे. धनंजय सरांच्या पण नोट्स चांगल्या आहेत करंटच्या. तुम्ही करंट कुठलंही वाचलं त्याच्यातून जीस्ट काढता आलं पाहिजे तुम्हाला की हे याच्यातलं काय गरजेचं आहे. पेज टू पेज वाचत बसले. आता बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी दर 2 महिन्यांनी येते तर काय दर 2 महिन्यांनी वाचत बसणार आहे का? ओके, म्हणजे हे कळलं पाहिजे ना. ओके, तो हा सेन्स कधी येईल आपल्याला? राईट, जे असं वाटतंय तुम्हाला की हे प्युअरली करंटवर प्रश्न आहेत, ह्या कॅरेक्टरिस्टिकवर UPSC विचारतंय, तर तेवढंच कॅरेक्टरिस्टिक करंटमधून उचला, संपला विषय. माझं मत असं आहे, मी लेक्चरमध्ये पण सांगतो, जर तुम्ही PT रेफर करत असाल कुठल्याही विषयाचे, कारण आत्ताच्या पिरियडमध्ये वाचतो आपण, वाचायला पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. 3 ते 4 तासात ते 1 PT संपलं पाहिजे तुमचं. पण केलंय ना ते एकदा, मग जर केलंय तर मग परत कशाला PT वाचताय? थोडस फर्म राहा, तेच मी म्हणतो परत अगेन, ते जर केलेलं आहे तर मग परत का वाचताय? 80% मटेरियल कुठल्याही करंट अफेअर मॅगझिन मध्ये सेमच असतात. G20 कॉन्फरन्स झाली, मला सांगा तुम्ही मार्केटमधलं कुठलंही करंट अफेअरचं मटेरियल उचला, G20 बद्दल ते देणारच आहेत ना. कोपऱ्या कापऱ्यात काय एखादा इव्हेंट झाला ते नाही देणार तुम्हाला. हे याचं हे पाहिजे का, प्रूफ पाहिजे का? आय शो यू. मी तुम्हाला, तुम्हीच करायची हे अनालिसिस काय करायचं. आता G20 सांगितलं ना सरांनी, G20 लेटेस्ट G20 कॉन्फरन्स UPSC असं टाकायचं गुगलवर. ठीक आहे, सगळ्यांच्या पहिल्या 4 वेबसाईट बघायच्या, वेगवेगळ्या टॅब्समध्ये ओपन करायच्या, 90% वर्ड टू वर्ड सेम आहे, कॉपी पेस्ट. ठीक आहे, हां, कारण त्याचा सोर्स न्यूज पेपर आहे, त्याचा सोर्स PIB आहे, त्याचा सोर्स तुमची ती ANI एजन्सी आहे, बरोबर. हां, म्हणजे तेच आहे ना, म्हणजे तुम्हाला जर फॅकल्टी सगळ्या याचा निचोड देते तर मग तुम्ही त्याच्यावर थोडस रिलाय राहिलं पाहिजे. कारण यात असं बरंच आहे बरं का करंट मध्ये. मी तर हे पण पाहिलं की काही जण हिस्ट्रीचे करंट अफेअर्स वाचतात, हा तर बेसमध्येच प्रॉब्लेम आहे. तुम्ही मॅगझिन बघत असाल ना, हिस्ट्रीचे पण करंट अफेअर्स असतात काहीतरी असं, तर असं पण नको व्हायला, ते थोडंसं हे ठेवा.